ही महिला आहे ज्येष्ठ शशिकांत ममदापुरे मी SDCS हायस्कूल MIDC सोलापूर या शाळेत शिकत होते आणि मला नुकतंच कळालंय की 10वी बोर्डाचा निकाल लागला. मला एक्सपेक्टेशन होते तसे मार्क मला पडले. मला 92.40% मार्क्स पडले आहेत. यासाठी सगळ्यात आधी श्रेय मी माझ्या आई आणि वडिलांना देईन. त्यांची मला खूपच मदत झाली माझ्या सर्व प्रवासामध्ये. आणि त्यानंतर मी श्रेय देईन म्हणजे कामतकर क्लासेसला. कामतकर सर आणि मॅडम यांना मी माझ्या यशाचं क्रेडिट देईन. त्यांनी मला सुरुवातीपासूनच खूप सपोर्ट केला. म्हणजे सुरुवात जेव्हा 10वीचा पहिला दिवस होता क्लासमध्ये, माइंडसेट बनवण्यापासून आज निकालापर्यंत त्यांनी फक्त अभ्यास नाही, अभ्यास सिलेबस यापेक्षा त्यांनी खूप मेंटल कॉन्फिडन्स बिल्ड केला होता आमचा, जेणेकरून त्याचा फायदा आम्हाला अभ्यासामध्ये होईल. कॉन्सेप्ट क्लिअर करणे असो किंवा टेस्ट सिरीज तर अतिशय दिवाळीनंतरच टेस्ट सिरीज सुरू झाली होती, ज्याच्यामध्ये आम्हाला सायन्स वीक, ज्योमेट्री फेस्टिवल, अल्जेब्रा फनफेअर अशी गमतीशीर नावं होती टेस्ट सिरीजला. टेस्ट सिरीजचा आम्हाला कधीच कंटाळा आला नाही. टेस्ट सिरीजमध्ये आमचा इतका सराव झाला की बोर्डाचे पेपर देताना आम्हाला असं वाटलं नाही की आमच्यावर प्रेशर आला आहे, आपण पहिल्यांदाच पेपर देतो असं काही वाटलं नाही. आम्हाला वाटत होतं की क्लासचीच एखादी टेस्ट सिरीज आहे आणि तेच आम्ही देतोय, प्रेशर वगैरे काही आला नाही. हे सगळं टेस्ट सिरीजमुळे झालं. माझं नाव पियुषा सातपुते आहे आणि मला आता 10वीचा निकाल लागला. मला 10वीला 98.60% पडलेत. माझ्या या यशाचं, मी इतक्या यशाच्या शिखरावर पोचले याचं कारण म्हणजे कामतकर क्लासेस. मी जो काही अभ्यास केलेला तो माझा 90% तरी अभ्यास माझा इथे क्लासमध्ये झालेला. फक्त रिव्हिजन जी होती ती मी घरी केलेली. मी आता ह्या इथपर्यंत पोचली आहे त्याचं कारण म्हणजे कामतकर सर, कामतकर मॅम आणि इतर स्टाफ मेंबर्स देखील, यांची जी शिकवण्याची पद्धत जी आहे ती मला आवडलेली होती आणि त्यामुळेच मला वाटतंय मी इथपर्यंत पोहोचू शकले. कारण की क्लास तर व्हायचा, क्लास फक्त 2 तासच व्हायचा आणि त्यामध्ये सगळा अभ्यास होऊन जायचा. घरी गेल्यावर फक्त एक छोटीशी रिव्हिजन, सर हेच सांगायचे मला. आणि मी पण तसंच केलं आणि त्यामुळेच मला इतके चांगले 1% पडले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्लासशिवाय जे टेस्ट घेतलेल्या होत्या, रेग्युलर आमची टेस्ट व्हायची शिवाय जशी बोर्ड एक्झाम जवळ येत होती त्या ह्याला टेस्ट सिरीज सुरू केलेली सर, आणि ती टेस्ट सिरीज फार उपयोगी पडलेली. आणि त्यांनी शिवाय कुठे अभ्यास करताना कुठे अडथळा येत होता, कुठे कमी पडत होतो हे देखील त्यांनी आम्हाला सांगितलेलं. कशा पद्धतीने अभ्यास करायचा, आपण कुठे कमी पडत आहोत आणि कुठे जास्त, म्हणजे कुठलं हे आपलं चांगलं आहे, कुठे आपण हे करत आहोत, ते सगळं सरांनी मला सांगितलेलं. त्यांचं खूप मार्गदर्शन होतं मला आणि मी आज इथपर्यंत पोहोचले आहे त्याबद्दल मला खूप छान वाटत आहे. नमस्कार, मी शैलजा मगाई, आकाश मगाई माझा मुलगा. इयत्ता 8वीपासून तो सरांकडे क्लासला आहे आणि सर म्हणजे ट्युशन घेतात, त्याच्या पलीकडे जाऊन ते खडाचे शिक्षक आहेत. आम्हाला असं वाटतं की प्रत्येक जे टॉपिक आहे, कुठं समजलं नाही समजलं, स्कॉलरशिप असू दे, MTS असू दे, म्हणजे तळमळीनं बेबीच्या देठापासून शिकवायचं ज्ञाना, म्हणजे विद्यार्थ्यांना समजून ती गोष्ट समजेपर्यंत सांगायचं हे सर म्हणजे तळमळीनं शिकवतात. आणि कसं आहे, मुलांना आम्हाला रिझल्ट पाहिजे. आता सकाळीच मी सरांना म्हणजे सहज येता येता भेटायला गेले होते, तर सरांनी इतकं शोरले सांगितले की 95 ते 97 लेवलचं आहे.
आणि माझ्या मुलाला आज 97% पडलेले आहेत. आणि सर एवढं कॉन्फिडन्सली बोलतात म्हणजे याच्यातच आहे की सर तेवढं वेल प्रिपेअर करून घेतात मुलांना. म्हणजे आपलंसं करून कसं असतं, मुलांना बॉदरिंग असतं की एक शिक्षक आणि एक विद्यार्थी की बाबा हे कसं विचारायचं, पण सर आणि मुलं जे आहेत स्टुडंट एकदम बी फ्रँकली, आम्हाला कमी शेअर करतील पण सरांशी आणि मॅडमशी इतकं क्लोजली कुठलेही टॉपिक असू दे व्यवस्थित डिस्कशन, कुठं काय अडलं जाऊन बसायचं, चर्चा करायचं, त्याच्यावर सोल्युशन काढायचं. आणि हे सर कसं स्कॉलरशिपचं सुद्धा खूप छान तयारी करून घेतले सर, लॉकडाऊन असताना सुद्धा करून घेतले, 8 दिवसात प्रिपेअर करून घेतले त्यांनी आणि माझा मुलगा क्वालिफाय झाला स्कॉलरशिपमध्ये. हे सर्व श्रेय सर आणि मॅडमना मी देते. नमस्कार, मी सई संजय पाठक आहे. खरं तर मी कामत क्लासेसमध्ये 9वीच्या सेकंड टर्मला आले, पण त्या आधीपासून ते आत्तापर्यंत कामत क्लासेसनी माझा कॉन्फिडन्स इतका बिल्डअप केला आहे, इतका बिल्डअप केला आहे की कामत क्लासेसमुळे माझे जवळजवळ 18% परीक्षेमध्ये वाढले. आधी मला खूप विषयांची भीती वाटत होती, खूप विषयांचा अभ्यास करू वाटत नव्हता, मार्क प्रोग्रेस याबद्दल 24/7 माझं टेन्शन सुरू होतं, पण कामत क्लासेसमुळे माझं मोर दॅन 95% टेन्शन कमी झालेलं आहे. आणि आत्ता मला बोर्ड परीक्षेमध्ये 94.40% पडलेले आहेत, ऑल ड्यू टू कामत क्लासेस. थँक्यू सो मच कामत. माझ्या पालाचं नाव आहे मधुरा माया पाटील. सम्राट चौकात क्लासेसला होती. तावसे सर, हलकोडे सर, दोशी मॅडम आणि कदम सरांनी प्रत्येक सिरीज सोडवून घेऊन त्यामध्ये जिथं मुलांना चुकतं ते सुद्धा म्हणजे एक एक पॉईंट किंवा एक एक शब्द जरी चुकला तरी त्याचं त्यांनी व्यवस्थित निरसन करून मुलांना त्याचे फॉल्ट समजावून सांगून प्रत्येक घटक समजावून सांगितला, त्यामुळं माझी मुलगी आज या लेवलला येऊन पोहोचली. नमस्कार, मी सौदीपा बक्षी. माझी मुलगी समीक्षा बक्षी इथे क्लासेसला होती 10वीला. तिला 95% मार्क पडलेले. कामतकर क्लासेसचे सर्वे सर्वा, कामतकर सर आणि कामतकर मॅडम यांच्याबद्दल मी खरंच मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. शिक्षण देणे, शिक्षणाचं काम हे खूप मोठं काम आहे की मी स्वतः प्राध्यापिका म्हणून काम करते त्यामुळे मला ह्याचा खूप अनुभव आहे की मुलांना शिकवणं खूप अवघड असतं. सामान्य विद्यार्थ्यांपासून गुणवान आणि गुणवान विद्यार्थ्यांना गुणवत्तेकडे नेणे हे त्यांचं वाक्य खरंच त्यांनी साध्य केलेलं आहे. कित्येक वर्षापासून त्यांची ही उज्ज्वल निकालाची जी परंपरा आहे ती त्यांनी कायम ठेवली आहे, त्याच्यात सातत्य ठेवलेलं आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. या 10च्या सुट्टीमध्ये कामतकर अकॅडमी जॉईन केली. मी सम्राट चौक या ब्रांचमध्ये होते. तिथे आम्हाला मॅथ शिकवायला कदम सर, सायन्ससाठी हलकुडे सर आणि इंग्लिशसाठी जोशी टीचर होते. त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं आणि वीकली टेस्टमुळं खूप चुका कळाल्या आणि दुरुस्ती करता आल्या. आणि वारंवार म्हणजे इथली विशेषता आहे की इथे वारंवार पेपर घेतले जातात, पेपरमुळं मुलांना त्यांच्या चुका कळतात आणि लगेच इम्प्रूव्हमेंट कशी करायची कळतं. सर मार्गदर्शन खूप छान करतात. आणि लास्टला प्रिलियम, आमचे 4 प्रिलियम झाले त्यामुळं खूप हेल्प झाली, म्हणजे असं इम्प्रूव्हमेंट खूप झाली आमची. आणि लास्टला टेस्ट सिरीज पण घेतलेली, म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचे वेगवेगळे 1 मार्क 2 मार्क असे वेगवेगळे क्वेश्चन घेतल्यामुळं खूप हेल्प झाली. मराठी महिना आहे ज्येष्ठ आणि कामतकर क्लासेसचा निकाल आहे सर्वश्रेष्ठ. यावर्षी 10वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये कामतकर क्लासेसने यशाची परंपरा कायम ठेवलेली आहे. यावर्षी तब्बल 72 विद्यार्थ्यांना 90%पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. त्यामध्ये पहिली जी विद्यार्थिनी आहे राही बिराजदार, हिला 98.80 गुण मिळालेले आहेत. दुसरी जी आहे ती पियुषा सातपुते, तिला 98.60 गुण मिळालेले आहेत. आणि तिसरी समृद्धी मोरे, हिला 98.40 गुण मिळालेले आहेत. एवढंच नव्हे तर गणित विषयामध्ये 95%पेक्षा जास्त गुण मिळालेले जवळपास 28 विद्यार्थी आहेत आणि 2 विद्यार्थ्यांना 99 गुण मिळालेले आहेत. सायन्स या विषयामध्ये 95%पेक्षा जास्त गुण मिळालेले 23 विद्यार्थी आहे आणि 1 विद्यार्थ्याला 99 गुण मिळाले आहेत. संस्कृतमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवणारे जवळपास 13 विद्यार्थी आहेत. आणि इंग्लिशसारख्या अवघड विषयामध्ये सुद्धा 95%पेक्षा जास्त गुण मिळवणारे 12 विद्यार्थी आहेत. सर्व विषयांची तयारी एका छत्राखाली एका काम क्लासेसमध्ये करून घेतली जाते. आणि एवढंच नव्हे तर स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा स्कॉलरशिपमध्ये 5वी आणि 8वी स्कॉलरशिपमध्ये यावर्षीसुद्धा कामतकर क्लासेसने परंपरा कायम ठेवलेली आहे. 3 विद्यार्थ्यांना 8वीमध्ये स्कॉलरशिप मिळाली आहे. तसंच MTS आणि ह्याच्यामध्ये ऑलिम्पियाडमध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत. तर सोशल सायन्स, 10वीच्या सोशल सायन्समध्ये सुद्धा जवळपास
95 पेक्षा जास्त गुण मिळवणारे जवळपास 26 विद्यार्थी आहेत।